नमस्कार मित्रांनो, यश डी गीते या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, देवाने आपल्याला अनमोल असा हा देह दिला आहे की ज्याचे मोल होऊच शकत नाही, पण आपण या अनमोल शरीराचे महत्त्व समजून न घेता आपला वेळ वाया घालवतो, आयुष्य व्यर्थ घालवतो. आणि नंतर जेव्हा आपल्याला त्याचे महत्त्व कळते तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते आणि परत असे जीवन आपल्याला मात्र मिळत नाही. मित्रांनो, या संदर्भात आपण एक छोटंसं उदाहरण बघूया. एकदा एका राजाने एका लोहारावर खुश होऊन एक चंदनाची बाग त्याला भेट म्हणून दिली. मित्रांनो, या लोहाराला मात्र चंदनाच्या बागेचं फार आकर्षण वाटलं नाही, कारण की त्याला त्या चंदनाच्या झाडांच्या बाबतीत अज्ञान होतं. म्हणून त्यानं ती चंदनाची बाग सरपण म्हणून जाळायला सुरुवात केली व एक एक करता सगळी बाग त्याने जाळून टाकली. त्यानंतर एक दिवस राजाला वाटले, चला आपण एकदा त्या लोहाराला भेटून येऊया. आता मात्र लोहार श्रीमंत झाला असेल, त्याचे जीवन बदललं असेल, म्हणून त्याला भेटायला जायला पाहिजे. म्हणून राजा त्याला भेटायला आला, पण त्याला लोहाराची परिस्थिती ती पूर्वीसारखीच दिसली, त्यामुळे त्याला आश्चर्य वाटलं. तेव्हा त्या बाबतीत त्याने लोहाराला त्याचं कारण विचारलं. कारण विचारले असता लोहाराने सांगितले, महाराज, आपण दिलेली बाग भट्टीसाठी कोळसा म्हणून जाळून टाकली. राजाने मात्र कपाळाला हात लावून घेतला व विचारले, तुझ्याकडे एखादं लाकूड आहे का? तेव्हा लोहार म्हणाला, हो आहे. आणि त्याने आपल्या जवळची कोरडा आणली आणि राजाला कोरडीचा दांडा काढून दिला. तेव्हा राजाने तो दांडा हातात घेऊन तो लोहाराच्या हातात दिला आणि सांगितले, हा दांडा मी सांगतो त्या व्यापाऱ्याकडे घेऊन जा. आणि तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणे केले. तेव्हा त्या लोहाराला त्या छोट्याशा दांड्याचे त्या चंदनाच्या व्यापाऱ्याने भरपूर पैसे दिले. हे पाहून त्या लोहाराने मात्र कपाळाला हात मारून घेतला व खूप दुःखी झाला आणि रडू लागला, पश्चाताप करू लागला व राजाकडे पुन्हा त्याने विनंती केली की महाराज, मला पुन्हा एकदा चंदनाची बाग द्या. पण राजा म्हणाला, अरे मूर्खा, मी तुला एवढी अनमोल किमतीची ही चंदनाची बाग दिली, भेट म्हणून दिली, आणि जेणेकरून तुझी परिस्थिती बदलावी, पण तू अज्ञानामुळे सर्व बागच जाळून टाकली, कोळसा बनवला, कारण की तुला त्याचे महत्त्व समजले नाही. पण आता मात्र वेळ निघून गेलेली आहे. अशी अनमोल भेट वारंवार भेटत नाही, मिळत नाही. आणि राजा निघून गेला. लोहार मात्र पश्चाताप करत रडू लागला. मित्रांनो, या चंदनाच्या बागेप्रमाणेच आपल्यालाही या अनमोल शरीराचे महत्त्व समजत नाही. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव अतिशय किमती आहे, त्याची किंमतच होऊ शकत नाही. पण आपण मात्र त्या लोहाराप्रमाणे या अनमोल शरीराचे महत्त्व समजत नाही. आणि जेव्हा आपल्याला महत्त्व समजते तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. आणि मग आपण भगवंताजवळ विनवणी करतो की मला पुन्हा आयुष्य दे, पण मात्र आपण अज्ञानाने वेळ वाया घालवलेली असते. तेव्हा मित्रांनो, या छोट्याशा गोष्टीतून आपण काय बोध घेऊ शकतो? तर आपल्याला भगवंताने अनमोल असा हा देह दिला आहे हे वेळच्या वेळी ओळखले पाहिजे व या देहाला कोळसा बनवायचा की चंदन ते आपण स्वतःच ठरवायचे. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नोटिफिकेशनच्या घंटीवर पण क्लिक करा की जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्याला पाहायला मिळतील. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ येथेच थांबूया. नमस्कार.